तृतीय पारितोषिक असणार आहे 15,000 व भव्य दिव्य चषक, चतुर्थ पारितोषिक असणार आहे 15,000 व भव्य दिव्य चषक। नक्कीच या स्पर्धेचं आयोजन करणार आहेत जे आयोजक आहेत ते मयुरेश सपकाळ सकपाळ, ज्ञानेश्वर भोईर, अमित भोईर, विजय कुंदे, जगन पाटील। नक्कीच सुरेखाशी स्पर्धा आहे, नक्कीच त्वरा करायची आहे आणि आपली एंट्री फी नक्कीच या स्पर्धेसाठी नाव नोंदणी करून घ्यायची आहे। प्रत्येक संघाना विनंती असेल, परंतु आता हा करंट सामना आपल्याला पाहायला मिळतोय। डोळे विपक्ष वडवली सांघिक पहिल्या षटकात आलतो आपल्या संघासाठी गोलंदाज आतिश, पहिला चेंडू तेज तरार अपील केली आहे, परंतु पाहूयात पंचांचा डिसिजन, इट इज अ नॉट आउट। नक्कीच आणि अशा पद्धतीने एक डॉट चेंडूची समाप्ती होते, नक्कीच एक बिग फाइट आपल्याला पाहायला मिळतीय दोन्ही संघांदरम्यान। एक बाजूला एक भिवंडी तालुक्याला बिलॉंग करणारा संघ, तर दुसऱ्या बाजूला एक कल्याण विभागातील एक बलाढ्य संघ, असे हे दोन संघ आतापर्यंत चांगली कामगिरी दोघांच्या मार्फत। नाकेच पुलारलेंचा चेंडू होता, गुटना टेक तमाशा देख, नक्कीच वायनिश मिडॉमला फिल्डर होता, परंतु त्याला बीट करत चेंडू ट्रॅव्हल स्टेट सीमारेषा पलीकडे 7 धावन करिता। डीजे पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज, आखू टप्प्याचा चेंडू आता मात्र पुल करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न सफल ठरतोय आणि वन बाउन्स इन टू दी ओव्हर कॉल केला जातोय पंचांच्या माध्यमातून। नक्कीच अविनाश पाटील याच्यासाठी, अजय पाटील यांच्याकडनं 3 षटकार असतात, 500 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आलाय। आता मात्र गती परिवर्तन, फिंगर रोल केले होते काहीसे आणि पुन्हा एकदा लाईव्ह डपील होती, परंतु इट इज अ डॉट बॉल असणार आहे। लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा चेंडू जाऊन यष्टी रक्षकाच्या हातात विसावेल तेव्हा तेव्हा या स्पर्धेचे नियम आहेत, डॉट चेंडूची सांगता केली जाईल याची दक्षता घ्यायची आहे। नक्कीच भिवंडी ग्रामीण असोसिएशनच्या नियमावलीनुसार जेव्हा जेव्हा चेंडू ट्रॅव्हल होऊन थेट यष्टी रक्षकाच्या हातात शेपावेल तेव्हा तेव्हा त्या चेंडूला डॉट घोषित केलं जाईल याची दक्षता घ्यायची आहे। नक्कीच या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय, नक्कीच बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला होता, पंच आपला निर्णय कळवायचा आहे, नक्कीच इट इज आउट निर्णय। नक्कीच या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला होता, पंचांचा निर्णय नक्कीच अंतिम राहणार आहे, कुठल्याही प्रकारचा थर्ड अंपायर नसणार आहे। विनंती असेल आयोजकांकडून आपण या ठिकाणी मात्र नक्कीच पंचांच्या निर्णयाला नक्कीच सामोरं जायचंय। जरा कोऑपरेट करायचंय पंचांशी, नक्कीच चौथा फोर्थ अंपायर नसणार आहे, कृपया विनंतीला मान द्यायचंय। नक्कीच विनंती असेल, नक्कीच आपणास विनंती असेल कृपया करून नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम राहील। नक्कीच आपण पाहतोय तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय भिवंडी विभागातील एक मातब्बर पंचांच्या भूमिकेमध्ये अक्षय वाकडे यांना आणि त्याचप्रमाणे विकास जाधव यांना सुद्धा पाहतोय। नक्कीच पंचांनी दोन्ही पंचांशी सल्ला मसलत दिली आणि नक्कीच या ठिकाणी बाद केलाय पंचांनी फलंदाजाला।
चार चेंडूंच्या मोबदल्यात आता मात्र एक तेज तर्रार चेंडू पाहूयात पंचांचा डिसिजन काय येतोय ते। पंच इट इज अ नो बॉल नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 21 अनुसरून नो ची सांगता केली आहे पंच गुड्डू यांच्या मार्फत। आता मात्र एक तेज तर्रार चेंडू आणि आता पाहूयात नक्कीच रनआउटची संधी होती यस इट इज गॉन सूर्यकाशी चपलाई पाहायला मिळाली यष्टी रक्षकाच्या माध्यमातून आणि एक विकेट हस्तगत केली जातीय आपल्या या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून। मी तर म्हणेन सांगे का दुसऱ्या विकेटचं पतन होतंय टीम वडवली संघासाठी राहुल याच्या स्वरूपात। पाहायला मिळतोय संदेश मान फ्रॉम वडवली नक्कीच इथून मात्र कुठेतरी बॅकफुटला नेऊन सोडलंय टीम वडवली संघाला मात्र डोळे संघाचा गोलंदाज अतिश एक तेज तर्रार भेदक मारा करताना आपल्याला पाहायला मिळतं या सामन्यामध्ये। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू मार्गस्त अतिशयाचा पाहूयात। आता मात्र अकूट टप्प्याचा चेंडू नक्कीच पूल केलाय शॉर्ट आर्म पूल पॉवर पूल येणार हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। नक्कीच या षटकाराच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावर। नक्कीच पहिल्या षटक आताळताना तब्बल 13 धावा खर्च केल्या एक संजीवनी षटकाराला टीम वडवली साठी संदेशाच्या बॅटमधून नक्कीच जो संदेश आला तब्बल षटकाराने खाता उघडतोय आपल्या संघासाठी। आता मात्र सांघिक दुसरं षटक आताळेल आपल्या संघासाठी गोलंदाज साहिल नक्कीच मॅन फ्रॉम डोळे आपल्याला पाहायला मिळेल साहिल आणि सामना करेल तो आता मात्र अजय ज्या अजयने एकही चेंडू न खेळता अजूनपर्यंत एकही धाव बनवली गेली नाहीये त्याच्या माध्यमातून तोच अजय पाहूयात। आता मात्र नक्कीच ओव्हरपी चेंडू होता ऑफ साईडला खेळण्याचा मानस परंतु फॉलो थ्रू मध्ये एक चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज साहिलच्या माध्यमातून आणि फक्त एक धाव मिळते या एका धावेच्या साह्याने धाव संख्या झाली ती स्कोर कार्डवर 14 या आकड्यावर जाऊन पोहोचते। नक्कीच इरादे स्पष्ट करावे लागतील आणि मोठे पटके खेळावे लागतील जर इथून एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर टीम डोळे संघासाठी। तर पाहूयात ते फटके येतील का संदेशाच्या माध्यमातून तोच संदेश ज्याने आल्या पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार घेतला होता गोलंदाजांचा आणि पहिल्या चेंडूवर एक स्टँड अँड डिलिव्हर षटकार आला होता त्याच्या बॅट मधून तो संदेश आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय। सामना मात्र स्पीडअप करायचा आहे सामना स्पीडअप करायचा आहे प्लीज कारण की आपल्याला अजूनही दोन सामने खेळवायचे आहेत याची दक्षता घ्यायची आहे वेळेचं भान देखील राखलं गेलं पाहिजे। अतिशय शिस्तबद्ध अशी ही स्पर्धा कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी AB11 आयोजित कोंडेरी करचषक 2021 नक्कीच टेनक्रिक या चॅनेलच्या माध्यमातून युट्यूब वर थेट लाईव्ह प्रक्षेपण या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय। तब्बल 4 दिवस ज्या टेनक्रिकच्या टीमने नक्कीच सातत्य राखत या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं त्या टीमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार व्यक्त करेन।
त्यानंतर या स्पर्धेला जे वॉलंटियर्स होते त्यांनी एक या स्पर्धेसाठी मोलाची कामगिरी बजावली, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून व आयोजकांकडून खूप खूप आभार व्यक्त केले जाईल। आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल। साहिल पहिला चेंडू नक्कीच फेकण्यात आला होता, एक धाव आतापर्यंत खर्च केली आहे साहिलने। नक्कीच आखूल टप्प्याचा चेंडू ऑन साइड ला घेऊन काढलाय, लॉन्ग ऑन रीजन मध्ये फील्डर तिथे आहे आणि एक प्रेक्षणीय जेल टिपला जाईल। नक्कीच फलंदाज फेल बॅक टू दी पवेलियन। मात्र ज्या विकेट ची गरज होती तो ब्रेक थ्रू मिळवून देतोय साहिल आपल्या संघासाठी। नक्कीच ऑन साइड ला मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला गेला फलंदाजाचा। आता मात्र नक्कीच अपिश खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फ्लाय होतोय आकाशात, फिल्डर येतोय त्याच्या खाली आणि झेल बात, अजून एक विकेटचं पतन टीम वडवली संघासाठी अजयच्या स्वरूपात बॅक टू दी पवेलियन। ज्या पद्धतीने मोठ्या फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्नात फलंदाज वारंवार डगआउटच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतात। आता मात्र प्रेशर सिच्युएशन क्रिएट झालेली आहे टीम वडवली संघावर, इथून मात्र कुठेतरी सन्मानजनक परिस्थितीत नेऊन सोडावं लागेल फलंदाजांना आपल्या संघाला जर इथून फाइट करायची असेल तर। टीम डोळे संघाविरुद्ध पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज। आता मात्र डाउन दी ग्राउंड ऑफ साइड लाइक देखना फटका पाहायला मिळालाय, परंतु टाइमिंग झालं नव्हतं, फिल्डर तेथे आहे डीप मधून येतोय, फील्ड केला जाईल तोपर्यंत एक चांगला थ्रो देखील केला गेला होता, परंतु त्या दरम्यान दोन धावा कंप्लीट होत आहेत। या दोन धाव्यांच्या सहाय्याने धाव संख्या आहे ती स्कोर कार्ड वर 16 या आकड्यावर। नक्कीच अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधलं, तर या दोन चेंडूंमध्ये मॅक्सिमाइज धावा कन्वर्ट कराव्या लागतील जर एक चांगल्या टोटल कडे अग्रेसर व्हायचं असेल तर टीम वडवली संघाला। आता मात्र नक्कीच ऑन साइड ला शफल झाला होता, काहीस वाटलं होतं बॅट्समनला की हा चेंडू वाईड असू शकतो, परंतु चेंडू काहीस आतमध्ये आला आणि लेग स्टिक उद्ध्वस्त करून गेला आणि पुन्हा एकदा एक विकेटचं पतन टीम वडवली संघासाठी। केतनच्या स्वरूपात लागलेला सांघिक पाचवा झटका टीम वडवली संघासाठी। डीजे वारंवार विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच रूपांतर आपल्याला बॅकफुटवर पाहायला मिळतो टीम वडवली संघ। एक मोठा फटका जरूर खेळावा लागेल, शेवटचा चेंडू शिल्लक पाहूयात सामना करेल तो। संतोष नक्कीच सुरेख असा चेंडूची फेकी आणि फलंदाज देखील बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा सांघिक सहावा झटका टीम वडवली संघासाठी। अशा पद्धतीने पहिल्या इनिंगचं देखील पतन होताना पाहायला मिळतंय। दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती टीम वडवली संघाची 16 आणि 17 धावांचं टार्गेट सेट केले टीम डोळे संघासाठी। नक्कीच मी तर म्हणेन 12 चेंडू आणि 17 धावा मागण्या नसणारे टीम डोळे संघासाठी, परंतु प्रयत्न करावे लागतील गोलंदाजीच्या माध्यमातून टीम वडवली संघाला। नक्कीच लढा असे की जिंकला तरी इतिहास घडला पाहिजे आणि हारला तरीही इतिहासच घडला पाहिजे, तर पाहूया त्या प्रकारचा इतिहास घडतोय का टीम वडवली संघाच्या माध्यमातून। तर नक्कीच थोड्याच वेळात सेकंड इनिंगला सुरुवात होणार आहे।
थैंक यू डीजे नक्कीच डीजे मास्टर चा देखील कौतुक केले जाईल कौतुकास्पद कामगिरी बजावली तब्बल चार दिवस आपल्या या कला कौशल्याने मनोरंजित केलंय प्रोत्साहित केलंय डीजे नितीनच्या माध्यमातून तरी सुद्धा त्याचा देखील मी आभार व्यक्त करेन आणि इथे स्पर्धेच्या माध्यमातून जी उपस्थिती दाखवली आहे प्रल्हाद जी पाटील समाजसेवक सांगेगावचे आणि त्यांच्या सोबत नक्कीच पिंपळघर गावचे एक समाजसेवक नवनिर्वाचित समाजसेवक मयूरजी पाटील यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते त्याच बरोबर जे कालच्या दिवसात एक प्रेक्षणीय मॅचचे एक भाग होते आणि ते देखील एक उभरते सितारे आहेत बावले गावचे ते जोगेंद्रजी भालेकर यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करेन त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आणि स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल संग एक पहिले षटक हाताळतो आपल्या संघासाठी गोलंदाज संजय सॉरी संदेश आणि सांगिक सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतील टीम डोळे संघाकडून आतिश अँड साहिल तर पहिला चेंडू इनिंग मधला तब्बल 17 धावा डिपेंड करायचे आहेत पाहूयात आता मात्र नक्कीच शपलून खेळण्याचा प्रयत्न काहीसा चेंडू बॅटच्या मधोमध येत नाहीये त्याचंच रूपांतर आपल्याला पाहायला मिळतं चेंडू ब्रश होऊन ट्रॅव्हल झाला होता शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने फील्ड केला जाईल तोपर्यंत सांगिक धावक संख्येचा श्री गणेश आवतांना पाहायला मिळतंय फलंदाज साहिलच्या बॅटमधन आणि अशा पद्धतीने इंडिव्हिज्युअल तसेच टीमचं देखील खातं खोललं जात आहे तर पाहूयात पुन्हा एक डाऊन साइड ला खेळण्याचा प्रयत्न डाऊन दी ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होतोय कार्पेटच्या माध्यमातून फिल्डर येतोय लॉंग ऑन रिजन मधून अजयच्या माध्यमातून फिल्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स मी तर म्हणेन नक्कीच अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल जर प्रेशर सिच्युएशन क्रिएट करायची असेल तर टीम वडवली संघाच्या गोलंदाजांना तर पाहूयात नक्की फाईट तर चालू आहे मात्र मी तर म्हणेन आता मात्र नक्की चप्पल झाला होता जो फटका पहिले खेळण्याचा मानस ठरविला होता तो फटका आता मात्र येतोय परंतु फिल्डर तेथे आहे त्या फटक्यासाठी फिल्ड केला जाईल गॅदर केला जाईल तोपर्यंत नक्कीच दोन धावा संपन्न होत आहेत वन रन शॉर्ट कॉल करतोय पंच नक्कीच एकच धाव कन्वर्ट केली जाईल आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या येते धाव फलकावर तीन या आकड्यावर नक्कीच ज्या पद्धतीची फलंदाजी अजूनही फलंदाजीसाठी ओळखला जातो टीम डोळे संघ नक्कीच आता मात्र कुठेतरी शांत ठेवण्यात आला आहे दोन्ही फलंदाजांना गोलंदाजाच्या माध्यमातून ज्या गोलंदाजीची जशा गोलंदाजीची गरज आहे त्याच पद्धतीने गोलंदाजी होते मात्र विकेट देखील हस्तगत करावे लागतील जर या सामन्यामध्ये स्वतःला वर्चस्वित करायचं असेल तर टीम वडवली संघाला स्पीडअप करायचा सामना कुटप्प्याचा चेंडू सन्मान दिला कव्हरसन गल्ली रिजन मध्ये तिथे फिल्डर आहे 38 सर्कल मध्ये फिल्ड केला जाईल तोपर्यंत एक आणि एका धाबे वर समाधान मानावं लागतं या एका धाबेच्या साह्याने धाव फलक हलत झुलत नक्कीच रन बॉल खेळून काढलेत आतापर्यंत मी तर म्हणेन दोन्ही फलंदाजांनी या पहिल्या षटकात चार चेंडूंच्या साह्याने चार धावा सामना स्पीडअप करायचा आहे प्लीज कॉपरेट करा अजूनही दोन चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील फील्डची सजावट केली जाते आतिशसाठी मात्र नक्कीच जो आतिश जाने अनेक स्पर्धा गाजवल्या खुल्या गटामध्ये खेळताना देखील हा खेळाडू पाहायला मिळतोय अनेक विक्रम ज्याच्या नावी आहे तोच आतिश स्ट्रायकिंग एंडला मात्र गोलंदाज देखील तितक्या ताकदीचा आता मात्र ओव्हर पिच होता त्याला बिरकावून दिलाय की काय नक्कीच पाहण्याजोग्य असताना यस इट इज अ सिक्स रन बँग बँग सिक्स रन डीजे सात चेंडू आणि सात धावांचं समीकरण आता शिल्लक राहिलंय या षटकाराच्या माध्यमातून नक्कीच कुठेतरी आता
नक्कीच तदनंतर होणारा सामना विजय संघ विपक्ष जांभूळपाडा, जांभूळपाडा संघाने तयार राहायचंय नाणेफेकीसाठी। आता मात्र ऑफसाइड लेग देखना पटका, एक्स्ट्रा कव्हर रीजन मधून फिल्डर येतोय, फील्ड केला जाईल, कुठेतरी लेझी क्रिकेट पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून। आणि अशा प्रकारे दोन धावा गॅदर केले जातात, या दोन धाव्यांच्या सहाय्याने धावसंख्या आहे ती धावफलकावर 12 रन्स लॉस ऑफ विदाउट विकेट टीम धोले संघाची। आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज पाहूयात। लढा असं की जिंकणारही म्हटलं पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता, त्याच प्रकारची फाईट करावी लागेल मी तर म्हणेन गोलंदाजाला। आता मात्र या सामन्यामध्ये नक्कीच कमबॅक करायचा असेल तर येणारे उर्वरित 6 चेंडू आणि 5 धावांची गरज, चेसिंग इज कंपल्सरी असणार आहे याची देखील दक्षता घ्यायची आहे दोन्ही संघांदरम्यान। तर सज्ज होते गोलंदाजी मार्गवर गोलंदाज संतोष पवील एंडकडनं गोलंदाजी करताना पाहायला मिळतो आपल्याला संतोषाला। आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला येतोय तो साहिल। सामना स्पीड अप करायचा आहे, प्लीज टीम मीटिंग देखील करू नका। पहिला चेंडू तेज तर्रार नक्कीच यष्टनच्या, पाहूया तर पंचांचा डिसिजन अपील देखील देते झाली आहे, परंतु यस इट इज गॉन आणि बाद झालाय फलंदाज साहिलच्या स्वरूपात लागलेला सांघिक पहिला विकेटचं पतन टीम ढोळे संघासाठी। आता मात्र उर्वरित 5 चेंडू आणि 5 धावांचे समीकरण, नक्कीच हा सामना जिंकायचा असेल तर 5 धावा डिपेंड करावा लागतील गोलंदाजाला। आणि हा सामना जिंकायचा असेल तर जे उर्वरित 5 चेंडू आहे त्या 5 चेंडूंवर 5 धावा बनवाव्या लागतील टीम डोळे संघाच्या फलंदाजांना। आता मात्र काहीशी दिशाहीन गोलंदाजी आणि चेंडू ट्रॅव्हल होईल बनकोस वेगाने, नो प्लस 4 धावा अशा पद्धतीने हा सामना देखील जिंकला जातोय। आणि त्वरा करायची आहे, लगेच टॉस साठी यायचंय टीम ढोळे संघाचे कर्णधार आणि जांभूळपाडा संघाचे कर्णधार दोन्ही संघ नायकांनी यायचंय, वेळेचं भान देखील राखायचंय, तदनंतर आपल्याला अजून दोन सामने खेळवायचे त्याची दक्षता घ्यायची आहे। स्पीड अप करायचंय, प्लीज कॉपरेट करा टीम ढोळे संघ अँड टीम जांभूळपाडा संघ, नक्कीच चांगली फाईट केली।